विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना काल रात्री 2 वाजता मंदिरामध्ये 6 बाय 6 साईजचं तळघर सापडलेलं आहे. आपण आता बघू शकतो की हे तळघर खरं तर फरशी काढून उघडं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या तळघरामध्ये अनेक गोष्टी आपल्याला इथं आढळलेल्या आहेत. सुरुवातीच्या बघितलं तर पहिल्यांदा छोट्या मूर्ती निघाल्या होत्या, त्यानंतर काही पादुका निघाल्या होत्या. आता आपण बघू शकतो की भव्य अशी विठ्ठलाची एक मूर्ती देखील आता इथं सापडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. बघू आपण बघू शकतो की जवळपास विठ्ठलाची जी मूर्ती आहे, विठ्ठलाच्या मूर्तीला आता खरं तर तळघरातून बाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर पुरातत्व विभागाचे काही अधिकारी आहेत, त्याचबरोबर मंदिर समितीचे काही कर्मचारी आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून या मूर्तीला आता बाहेर काढलेलं दिसतं आहे. जवळपास उंची 6 आणि 8.5 फूट अशी ही मूर्ती देखील भव्य दिव्य अशी मूर्ती आता खरं तर या तळघरामध्ये सापडलेली आपल्याला पाहायला मिळते. मूर्ती काढल्यानंतर अजून काही गोष्टी ह्याच्यामध्ये सापडतात हे देखील आता आपल्याला पाहावं लागणार आहे. हे तळघर किती लांब आहे, किती खोल आहे, याबाबत देखील अजून काही माहिती आता समोर आलेली नाही आहे. आता पुरातत्व विभागाचे अधिकारी खरं तर या तळघरामध्ये गेले. त्यानंतर तळघराचा 8वा भाग जर बघितला तर पूर्णपणे माती असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही माती देखील काढून हे तळघर कुठपर्यंत जात आहे हे देखील आता पाहावं लागणार आहे. एकंदरीत आज जर आपण बघितलं तर जुने नाणी असतील, जुन्या छोट्या मूर्ती असतील, पादुका असतील, त्याचबरोबर आता जर आपण बघितलं तर मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती देखील खरं तर खाली सापडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.